नमस्कार विद्यार्थी मित्र हो। आज आपण एक पॉईंट तीन परिसर स्वच्छता याबद्दल माहिती पाहणार आहोत या ठिकाणी चार चित्र आपणाला दिसत आहेत त्याच्यामध्ये पहिली जी दोन चित्रं आहेत ही दोन चित्रे वर्ग आणि शाळेचा परिसर यांची आहेत वर्गाची स्वच्छता आणि शाळेच्या परिसराची स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे कारण वर्गामध्ये अगदी पाच ते सहा तास आपण दररोज बसत असतो आणि तो वर्ग स्वच्छ असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या शाळेच्या परिसरामध्ये आपण खेळत असतो फिरत असतो वावरत असतो तो, 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 तो शाळेचा परिसरही स्वच्छ असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर खालील जी दोन चित्रं आहेत त्याच्यामध्ये पहिलं चित्र घराचं आहे आणि दुसरं चित्र घराबाहेरील परिसराचं म्हणजेच आपल्या गल्लीचं आहे घरामध्ये आई असेल किंवा मुलं असतील या ठिकाणी स्वच्छतेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला दिसून येतो म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणची स्वच्छता आपणच करायला हवी त्यानंतर जे दुसरं चित्र आहे ते आपल्या गल्लीचं आहे आपण राहतो घरामध्ये परंतु गल्लीमध्ये वावरत असतो आणि गल्लीमध्ये घाण असेल तर ती घाण आपोआपच काय होणार आहे आपल्या घरामध्ये येणार आहे म्हणून आपण सर्वांनी ही आपल्या घरा इतकीच स्वच्छ ठेवायला हवी म्हणूनच असं म्हटलं आहे की वर्ग असेल शाळा असेल घर असेल किंवा आपल्या घराबाहेरचा परिसर असेल तो स्वच्छ असेल तरच आपलं आरोग्य निरोगी राहील त्याच्यानंतर खाली एक तक्ता दिला आहे त्या तक्त्यामध्ये घर व घराचा परिसर याच्याबद्दल माहिती लिहिण्यास आपल्याला सांगितलं आहे त्याच्यामध्ये काही कृती दिलेल्या आहेत कृती नंबर एक आपली खोली नीटनिटकी ठेवावी आता तुम्ही ठेवता का ती तर दोन कॉलम पुढं दिलेले आहेत कधी कधी ठेवता का नेहमी ठेवता कधी कधी ठेवत असाल तर त्याच्यामध्ये टीक करायचे आहे नेहमी ठेवत असाल तर नेहमी या कॉलममध्ये टीक करायची आहे दुसरी कृती आहे आपले साहित्य जागेवरती ठेवावे आता तुम्ही ठेवता का शाळेतून घरी आल्यानंतर दप्तर व्यवस्थित ठेवता का आपली पुस्तके ठरलेल्या ठिकाणी ठेवता का हे आपण विचार करून काय करायचं आहे तर त्या कॉलममध्ये टीक करायची आहे तिसरी कृती आहे घर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी घेता का याचा विचार करून कधी कधी घेता का नेहमी घेता या कॉलममध्ये आपण योग्य त्या ठिकाणी टीक करायची आहे त्याच्यानंतर चौथी जी कृती आहे कचरा कचराकुंडीत टाकावा कचरा कचराकुंडीत नाही टाकला तर तो वाऱ्याने सर्वत्र पसरेल घरामध्ये जाईल वर्गामध्ये जाईल किंवा आपण ज्या ठिकाणी आपलं अन्न ठेवतो त्या अन्नामध्ये मिक्स होईल आणि त्याचे परिणाम आपणाला भोगावे लागतील म्हणून ते तुम्ही का त्याची काळजी घेता का कधी कधी घेता का नेहमी घेता याबद्दल पण आपण माहिती लिहावी शेवटचा मुद्दा म्हणजे पाचवा मुद्दा आहे परिसर स्वच्छ ठेवावा कधी कधी ठेवता का नेहमी ठेवता याच्याबद्दल आपण काय करायचं आहे की योग्य त्या कॉलममध्ये टीक करायची आहे याच्यानंतर पान नंबर चार एक पॉईंट चार आहार याबद्दल माहिती पाहूया ताजे व गरम अन्न सेवन करावे पालेभाज्या व फळे यांचा आहारात समावेश करावा भाज्या व फळे स्वच्छ धुवून घ्यावीत त्यामुळे जंतू पोटात जात नाहीत दिवसभरात भरपूर पाणी प्यावे ताजे व गरम अन्न सेवन करावे अन्न ताजे असेल आणि गरम असेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती चांगला होणार आहे अन्यथा अन्न शेळे असेल किंवा थंड असेल तर त्या आहाराचा आपल्या शरीरावरती दुष्परिणाम होणार आहे पालेभाज्या व फळे यांचा आहारामध्ये समावेश करायला हवा पालेभाज्या व फळे भरपूर प्रमाणात खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये फायबरचं प्रमाण चांगल्या प्रमाणात वाढून आपलं पोट साफ होण्यास मदत होते व जंतू पोटात साठत नाहीत त्याचबरोबर दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्यायला हवे म्हणजे शरीरामध्ये विषारी घटक जे असतात ते घामाच्या स्वरूपामध्ये बाहेर पडतात आणि आपल्या शरीराचं जे काम आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं राहतं तुम्ही दिवसभरात कोणता आहार घेता याची यादी करायला त्यांनी सांगितलेली आहे सकाळी न्याहारीला म्हणजे नाश्त्याला तुम्ही काय घेता दुपारी जेवणामध्ये काय घेता सायंकाळी फराळ करण्यासाठी म्हणजे आपण ज्याला स्नॅक म्हणतो त्याच्यासाठी काय घेता आणि रात्री जेवणामध्ये तुम्ही काय घेता ही याची यादी आपण काय करायची आहे वहीमध्ये करायची आहे त्याचबरोबर एक पॉईंट पाच विश्रांती व झोप आपण रात्री लवकर झोपावे सकाळी लवकर उठावे किमान सात ते आठ तास झोप घ्यावी शरीराला विश्रांती मिळाल्यामुळं किंवा झोप मिळाल्यामुळं शरीर ताजेतवाने होते आणि नवीन काम करण्यास प्रोत्साहित होते आणि कामामध्ये गती निर्माण होते म्हणून झोप पूर्ण होणं गरजेचं आहे झोप पूर्ण झाल्यास कामामध्ये कंटाळा येतो काम करताना झोप येते त्याचबरोबर कामामध्ये लक्ष लागत नाही त्यामुळं विश्रांती आणि झोप कमीत कमी सात ते आठ तास ही प्रत्येकानं घ्यायलाच हवी एक पॉईंट सहा स्वच्छताग्रहाचा वापर मलमूत्र आवेग रोखून धरू नये मलमूत्र विसर्जनानंतर हातपाय स्वच्छ धुवावेत आपण मलमूत्र म्हणजे बाथरूमला जाणं असेल किंवा संडासला जाणं असेल या गोष्टी रोखून धरता कामाने आणि त्यासाठी आपण स्वच्छताग्रहाचा म्हणजे मुतारी किंवा संडासचा वापर करायला हवा याच्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात वापरावे परंतु जपून वापरावे म्हणजे योग्य तेवढेच वापरावे त्याच्यानंतर एक पॉईंट सात व्यायाम आपल्या शरीराला जसा आहार आणि विश्रांती गरजेची आहे तसाच अगदी व्यायामही गरजेचा आहे नियमित व्यायाम केल्यामुळं आपले शरीर निरोगी आणि स्वस्थ राहते त्याचबरोबर आपले स्नायूही बळकट होतात आणि आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं म्हणूनच आपण नियमित व्यायाम करायला हवा व्यायामामुळं शरीर निरोगी राहते व्यायामामुळे शरीर लवचिक बनते आणि भरपूर धावपळ होईल असे मैदानी खेळ आपण खेळायला हवेत पुढचा मुद्दा आहे एक पॉईंट आठ वाईट सवयींना प्रतिबंध विकतच्या पदार्थाच्या अतिसेवनामुळे आरोग्यावरती दुष्परिणाम होतात बाहेरचे पदार्थ तसेच शीतपेये यांच्यासारखे पदार्थ नेहमी खाऊ नयेत तरी खाले तरी आपण चालेल परंतु विकतचे जे पदार्थ आहेत त्याचा आहारावरती दुष्परिणाम होतो कारण त्याच्यामध्ये जे वापरलेले घटक असतात ते घटक आपल्या शरीराला अपायकारक ठरू शकतात टी व्ही संगणक मोबाईल यांच्या अतिवापरामुळे डोळ्याला इजा होऊ शकते टी व्ही खूप जवळून पाहू नये आपण मोबाईल टी व्ही याचा वापर कमीत कमी करावा आणि सुट्टीमध्ये टी व्ही असेल मोबाईल असेल याचा मर्यादित वापर करायला हवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणे कचरा टाकणे आणि मलमूत्र विसर्जन या क्रिया करू नयेत सार्वजनिक ठिकाणी थुंकणे कचरा टाकणे याच्यामुळं आपल्याच आरोग्यावरती दुष्परिणाम होत असतात म्हणून या क्रिया टाळणं गरजेचं असतं पान नंबर सहा लक्षात ठेवा मैदान स्वच्छ ठेवावे सैलसर व सुती कपडे घालावे खेळताना कॅनव्हासचे बूट घालावे क्रीडा साहित्याची योग्य निगा राखावी रस्त्यावर खेळू नये अंधाऱ्या जागी निर्जनस्थळी जाऊन खेळू नये एक पॉईंट नऊ प्रथमोपचार व रक्तस्राव मैदानावर खेळताना प्रथमोपचार पेटी नेहमीच जवळ ठेवावी म्हणजे आपल्या शरीराला इजा झाली तर आपणाला त्याचा वापर करता यावा मैदानावर पडल्यास अथवा काही इजा झाल्यास त्वरित आपल्या शिक्षकांना सांगावं बऱ्याच वेळेला मुलं मैदानावरती पडतात आणि घरी गेल्यानंतर आपल्या पालकांना सांगतात आणि त्याच्यानंतर पालक त्या जखमेवरती उपाययोजना करतात म्हणूनच आपण पालकांना सांगण्यापूर्वी आपल्या शिक्षकांना त्याची कल्पना देणं गरजेचं आहे म्हणजे आपले शिक्षक त्याच्यावरती उपाययोजना त्वरित करतात प्रथमोपचार पेटीत कोणते साहित्य आहे ते, ते पहावं म्हणजे प्रथमोपचार पेटीमध्ये कोणकोणतं साहित्य असतं याची माहिती आपणाला असायला हवी एक पॉईंट दहा पोशाख शरीराचे रक्षण करण्यासाठी ऋतुमानानुसार पोशाख असणं गरजेचं आहे पावसाळ्यात छत्री रेनकोटचा वापर केल्याने आपण भिजत नाही हिवाळ्यात उबदार कपडे लोकरीची शाल स्वेटर कानटोपी गाठल्याने थंडीचा त्रास होत नाही उन्हाळ्यात उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्याला रुमाल टोपी पंचा स्कार्फ बांधणे आवश्यक असते डोळ्यावर काळा चष्मा घालणेही फायदेशीर ठरते म्हणजे या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यामुळे आपल्या शरीराचे रक्षण होते या ठिकाणी पहिला घटक संपला धन्यवाद